केंद्रीय कृषी कायदे राज्य सरकारने अंमलात आणावे यासाठी आज आंदोलन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव येथे भारतीय जनता पार्टी जळगाव ग्रामीणच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय कृषी कायदे राज्य सरकार अंमलात आणणार नसल्याने त्याविरोधात ठाकरे सरकारने जी अधिसूचना काढली आहे त्याची होडी करण्यात आली. शेती उत्पादक संघटना ही संकल्पना शेतकऱ्यांना त्याच्या मालाला आधारभूत किंमत देणे व शेतमाल साठवण व्यवस्थाही केली जाते. या सर्व चांगल्या गोष्टींकडे राज्य सरकार लक्ष देत नसून केंद्रीय कृषी कायद्याची अंमलबजावणी करत नसल्याने भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मान्य अध्यक्ष सौ रंजनाताई पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री लालचंद भाऊ पाटील, तालुका सरचिटणीस अरुणभाऊ सपकाळे, सुधाम राजपूत यांसह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय कृषी कायदा विधेयक मंजूर केला आणि हा नवीन विधेयक जो कायदा मंजूर केला याच्यामधून शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान त्यांच्या शेतापर्यंत त्यांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. त्यांचा माल शेतकरी आपल्या इच्छेनुसार हवा त्या गावात जाऊन हव्या त्या व्यापाऱ्याशी करार करून विकू शकणार आहे. त्या संदर्भात आपला शेतमाल शेतामध्ये पिकवताना तो संबंधित व्यापाऱ्याशी करार करून तो माल पिकवू शकणार आहे म्हणून त्याला आम्ही भावाची आता ग्वाही आलेली आहे. आणि हा विधेयक लागू करण्यासंदर्भात प्रत्येक राज्य शासनाला केंद्र सरकारने विधेयक लागू मंजूर करण्यासंदर्भात सूचना केल्या आणि या विधेयकाला आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने एक राजकीय विरोध म्हणून हे लागू न केल्यामुळे आज आम्ही त्या संदर्भात त्यांच्या या स्थगन प्रस्तावाची होळी केलेली आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आप तक न्यूज, मराठी. शुभमङ्गलम् नक्षत्रमङ्गलम् अलङ्कारमङ्गलम् रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ.